नमस्कार श्री गणपती विशेष अष्टविनायकाची माहिती आपल्यासमोर सादर करत आहोत आज आपण ऐकूयात ओझरच्या विघ्नेश्वराची कथा आणि इतिहास संकलन आदेश तांबसकर अभिवाचक वर्षा मोरे श्री गणेशाय नम सध्या सर्वत्र गणेश उत्सव सुरू आहे गणांनो आपणा सर्वांना अष्टविनायकांची ओळख आहे चला तर मग आज आपण जाणून घेऊया अष्टविनायकातला पाचवा गणपती म्हणजेच ओझरचा विघ्नहर तसेच अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जाणारा व विघ्नांचे हरण करणारा विघ्नेश्वर हा कुकडी नदीच्या तीरावर वसलेला आहे ते गणपतीचं एक जागृत स्थान आहे हे देऊळ लेण्याद्रीपासून वीस किलोमीटर आणि अवघ्या पंचेचाळीस मिनिटीटरच्या अंतरावर आहे येथे गणपतीने विघ्नासूर राक्षसाला पराभूत केले म्हणून त्याला विघ्नेश्वर असे म्हणतात विघ्नेश्वराचा अर्थ विघ्नांना दूर करणारा असा सुद्धा एकदा अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळविण्यासाठी यज्ञ केला त्यामुळे संतप्त झालेल्या इंद्राने विघ्नासुराला तिथे विध्वंस करण्यास आणि यज्ञ बंद पडण्यासाठी धाडले विघ्नासुराने यज्ञामध्ये बाधा तर टाकलीच शिवाय त्याने विश्वामध्ये अनेक विघ्ने निर्माण केली म्हणून मग पृथ्वी तलावरील लोक ब्रह्मदेव आणि शंकर यांच्याकडे गेले त्या दोघांनी त्यांना गणपतीकडे मदतीची याचना करण्यास सांगितले समस्त लोकांनी गणपतीची आराधना केली आणि त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन गणपती पराशर ऋषींचा पुत्र म्हणून अवतीर्ण झाला आणि विघ्नासुराबरोबर घनघोर युद्ध करून गणपतीने त्याचा पराभव केला गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिली विघ्नासुराने गणपतीला विनंती केली कि तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली व ते येथे विघ्नेश्वर या नावाने राहिले येथील मंदिराला दगडी तटबंदी आहे मंदिर पूर्वाभिमुख आहे मंदिराचा कळस आणि शिखर दोन्ही सोन्याचं आहे प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दगडात कोरलेले भालदार चोपदार आहेत महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन उंच दीपमाला नजरेस पडतात मंदिरात एकात एक अशी सभामंडपाची रचना असून प्रवेशद्वारातून प्रवेश करताच काळ्या पाषाणातील उंदिराची मूर्ती आहे देऊळाच्या भिंतीवर चित्रकाम केलेले आहे दोन सभामंडपातून आत गेल्यावर देवाचा गाभारा आहे आणि गाभाऱ्यात डौलदार कमानीत बसलेली पूर्णाकृतीतील विघ्नेश्वराची डाव्या सोंडेची मूर्ती आहे मूर्तीच्या दोन डोळ्यात मानकी आहेत तसेच कपाळावर आणि बेंबी हिरे सुद्धा आहेत या मूर्तीच्या दोनही बाजूला रिद्धी पितळीच्या मूर्ती आहेत थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू म्हणजे चिमाजी आप्पा या चिमाजी आप्पा यांनी या, या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो तर अशी आहे ही ओझरच्या विघ्नहर्त्याची आख्यायिका ओम गम गणपती नम